नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव एग्जामसाठी आवश्यक असणारे अनेक सब्जेक्ट मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत. त्यापैकी एक आता आपण घेतो आहे स्वरांचे प्रकार. स्वरांचे प्रकार आपण नेहमी बघतो, इंग्लिश मिडियमला मुलं असतील तर त्यांना ऱ्हस्व दीर्घ हा शब्दप्रयोग लक्षात येत नाही. मग फर्स्ट सेकंड असं त्यांना सांगावं लागतं. पण ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे स्वरांचे दोन प्रकार आहेत. ऱ्हस्व स्वर म्हणजे स्वरांचा उच्चार करताना तो आखूड होतो, म्हणजे शॉर्ट असतो, तो लवकर होतो, उच्चारण्यास कमी वेळ लागतो. म्हणजेच काय, जो शब्द जो वर्ण उच्चारताना कमी वेळ लागतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. उदाहरण काय, अ ई उ व ऋ ही काय आहे, ऱ्हस्व स्वर आहे. आणि ज्या स्वरांचा उच्चार करताना वेळ अधिक लागतो, म्हणजे स्वरांचा उच्चार लॉंग होतो, लांबट होतो, त्याला दीर्घस्वर असे म्हणतात. आता ए ऐ ओ औ हे झाले दीर्घस्वर. संयुक्त स्वर पण आहे, दोन स्वर एकत्र आल्यामुळे तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. आता या सर्व ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं, दीर्घस्वर कशाला म्हणायचं, संयुक्त स्वर, तर याचे सुद्धा तुम्हाला ऑप्शन देण्यात येतील आहे आणि त्यानुसार क्वेश्चन विचारण्यात येतील. तेव्हा हे डेफिनेशन जे आहेत ते जरा लक्षात घ्यायचं की दोन स्वर एकत्र आल्यामुळे तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. तर ज्या स्वरांचा उच्चार करताना वेळ अधिक लागतो, म्हणजे स्वरांचा उच्चार लांबट होतो, त्याला दीर्घस्वर म्हणतात. ऱ्हस्व स्वर म्हणजे स्वरांचा उच्चार करताना तो आकुल होतो, लवकर होतो, उच्चारण्यास कमी वेळ लागतो, त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. आता संयुक्त स्वराचे उदाहरण आपण बघू. ए ऐ ओ औ, आता एक लक्षात घ्या की हे दीर्घस्वर आणि संयुक्त स्वर, हे संयुक्त स्वर जरी असले तरी स्वरांची गणना, म्हणजे त्याला सुद्धा दीर्घस्वर असेच म्हटले गेले आहे. संयुक्त स्वर तयार होण्याची प्रक्रिया बघा. ए लॉंग झालं ना, अ अधिक ई किंवा ई, म्हणजे एक तर अ अधिक ई घ्यायचं किंवा अ अधिक ई असं घेतलं जातं, तर काय होतं, ए तयार होतो. आईला सुद्धा आ अधिक ई, आई किंवा ई, किंवा म्हणजे यामध्ये ई हा शब्द ॲड करायचा. नंतर ओ, ओला सुद्धा अ अधिक ऊ किंवा ऊ, म्हणजे एक तर अ अधिक ऊ करा किंवा अ अधिक ऊ असं करा. म्हणजे किंवा कशासाठी दिलेलं आहे की ई ई हे जे आहे यापैकी अ मध्ये ए जर तयार करायचं असेल तर अ मध्ये ई आहे किंवा ई आहे. नंतर ओ अ अधिक ऊ किंवा ऊ ॲड करू शकतो. औ, औ म्हणजे दोन मात्रा आहे, मग ओ दोन मात्रा पहिले हे केल्यानंतर आ येतो, इथे इथे ऊ येतो किंवा ऊ येतो. आता हे सगळं बघताना काय लक्षात येतं की ए असेल तर अ अधिक ई येतो, पण आई असेल तर आ अधिक ई किंवा ई, म्हणजे हे दोन स्वर इथे आलेले आहे, पण या आईच्या तिथे मात्र आ घेतलेलं आहे. ओ आहे इथे अ घेतलंय, पण औ आहे तिथे आ घेतलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मात्रा उच्चार करण्यास लागणाऱ्या वेळेवरून कालावधीवर, वेळेवरून किंवा कालावधीवरून एखादा स्वर हा ऱ्हस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरविले जाते, त्याला मात्रा असे म्हणतात. आता मात्रा कशास म्हणा, मात्रा म्हणजे ए ची मात्रा, औ ओची मात्रा असे आपण. आता इथे सुद्धा वेळे
वेला कशाची मात्रा दिली आहे, रेला कशाची मात्रा दिलेली आहे, म्हणजे उच्चार करण्यास लागणाऱ्या वेळेवरून कालावधीवरून एखादा स्वर हा ह्रस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरविले जाते, त्याला मात्रा असे म्हणतात. प्रश्न आहे तुम्हाला, अ ई ऊ ऋ लू या स्वरांना म्हणतात काय म्हणतात बरं? या स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात, संयुक्त स्वर म्हणतात की ह्रस्व? ज्या सुरुवातीला अ ई हे एकेरी जेव्हा दिसतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं? ह्रस्व स्वर. पण जिथे वेलांटी आहे, ऊ मोठी ऊ आहे काय, तर त्यांना म्हणायचं दीर्घ. स्वरांचा उच्चार करताना अधिक वेळ लागतो त्याला म्हणतात दीर्घ स्वर, अधिक वेळ लागतो. आता जसं ऐ अधिक वेळ लागतो, औ अधिक वेळ लागतो, म्हणजे हे काय झाले? उच्चार करताना जो काय वेळ लागतो त्या वेळेनुसार त्या कालावधीनुसार काय केलं जातं की हा कोणता आहे बरं, हा दीर्घ स्वर आहे असे लक्षात येते. तर दोन स्वर एकत्र आल्यास तयार होणाऱ्या स्वरास काय म्हणायचं? आपण बघितलं दोन स्वर, तर त्याला संयुक्त स्वर, म्हणजे आपण ह्रस्व स्वर बघितलं, दीर्घ स्वर बघितलं आणि संयुक्त स्वर बघितलं. तर दीर्घ आणि संयुक्त स्वर हे सारखेच आहेत, त्याची गणना त्यामध्ये केली जाते. तर दोन स्वर एकत्र आल्यास तयार होणाऱ्या स्वरास विजातीय स्वर, सजातीय स्वर, संयुक्त स्वर असे म्हणतात. ह्रस्व स्वर व दीर्घ स्वर ठरविण्याची पद्धत कोणती, म्हणजे कशावरून ठरवल्या जातात, कशावरून सूचित केल्या जातं, तर उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून ठरविल्या जाते. मग आता बघा, दोन स्वरांच्या एकत्र उच्चाराला एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना, तर उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीनुसार वेळेनुसार ते ठरविल्या जातं. एखादा स्वर हा ह्रस्व की दीर्घ हे त्याच्या उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून ठरवितात, त्यास काय म्हणतात? उच्चार स्वर, मात्रा की संयुक्त स्वर? म्हणजे स्वर उच्चारताना जो काय वेळ लागणार आहे त्याला काय म्हणतात? तर मात्रा असे म्हणतात. ह्रस्व स्वरांचा उच्चार करण्यास लागणाऱ्या वेळेस किती मात्रा मानतात? बघा किती छोटे छोटे तुम्हाला लक्षात राहावे असे पॉईंट दिलेले आहे की ह्रस्व म्हटलं की एक मात्रा, ह्रस्वाची एक मात्रा, तीन मात्रा, एक मात्रा, दोन मात्रा, एक मात्रा. तर दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास किती मात्रा मानतात? एक, दोन, तीन, दोन. म्हणजे संयुक्त स्वर जरी असेल तरी दोन मात्रा मानल्या जातात आणि दीर्घ स्वर असेल तरीही दोन मात्रा, पण ह्रस्व स्वरामध्ये एकच मात्रा लक्षात ठेवायची आहे. पुढचं आहे सजातीय स्वर. एकाच उच्चारस्थानातून बघा आपण बोलतो आहे, आपण सगळं करतो, पण आपल्याला त्यातले नियम हे पटकन लक्षात येत नाही. तर सजातीय स्वर एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर, एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना. मग आता एकसारखे काय आहे सजातीय? अ आ ई ई ऊ ऊ असे या प्रकारचे उच्चारस्थानातून निघणारे. मग आता यामध्ये आपण सजातीयमध्ये काय घेऊ शकतो बरं? ए आई ओ औ असेही घेऊ शकतो, म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपण त्यामध्ये घेऊ शकतो. तर अ आ ई ई ऊ ऊ अशा प्रकारच्या उच्चारस्थानातून अनेक जोड्या आपण तयार करू शकतो. आता विजातीय स्वर म्हणजे काय बरं? भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर, भिन्न उच्चार. सजातीय म्हटलं की एकाच वर्णाचे आणि भिन्न उच्चार म्हटलं की विजातीय स्वर. मग आता तो कसा आहे बघा बरं, की आता अ आ अ ऊ अ ऋ उ ए ई ए. आता या ठिकाणी जे भिन्न आहे, अ आ हा काय आहे सजातीयमध्ये, पण अच्या ठिकाणी जर
आच्या ठिकाणी जर ऊ आलेला आहे, रू आलेला आहे, ऊला ए आलेला आहे, ईला ए आलेला आहे, त्याला काय म्हणायचं? विजातीय स्वर. सजातीय स्वर कशास म्हणतात? विरुद्ध उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरास, एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरास, एकदमच निघणाऱ्या स्वरास. तर इथे एकाच उच्चारस्थानातून मग पटकन स्ट्राईक करायचं की एक म्हणजे काय, ई ई अ अ आ अ आ उ ऊ, जे एकसारखे आपण लहान मोठा असं म्हणतो ना, लहान ऊ मोठा ऊ, ई लहान ई मोठी ई, असे जे म्हणतो, तर हे लक्षात ठेवा, जस्ट हिंट. तर एका स्थानातून निघणाऱ्या स्वरास आपण सजातीय स्वर असे म्हणतो. खालीलपैकी कोणते स्वर परस्पर सजातीय स्वर आहेत? बघा, परस्पर सजातीय स्वर अ आहे, अ उ आहे, ई ए आहे, उ उ आहे, आणि इथे अ आहे, ई ई ई, उ उ उ, म्हणजे एकसारखे ज्या ठिकाणी येतात ते झाले सजातीय स्वर. भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना म्हणतात काय? म्हणतात भिन्न, म्हटलं की ऑब्विसली विजातीयच येणार, संयुक्त स्वर येणार नाही, सजातीय स्वर येणार नाही, तर विजातीय स्वर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वरांचं आपण बघितलं की ह्रस्व स्वर, ज्याला आपण लेफ्ट राईट म्हणतो, फर्स्ट सेकंड म्हणतो, कारण मला असं सांगावं लागायचं कारण लक्षात नाही आहे, आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये सजातीय स्वर कशाला म्हणायचं, संयुक्त स्वर कशाला म्हणायचं, विजातीय स्वर कशाला म्हणायचं, हे सगळं बघितलं आहे. तर लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, आणि जर डाऊट्स असतील तर कॉल करायचं आहे. आता पुढे आपण घेणार आहोत व्यंजनांचे प्रकार कोणते. खरं तर याआधी पण आपण बघितलं की मुखावाटे, ओठांचं, बऱ्याचदा असं बोललं जातं की मुली लिपस्टिक लावतात, मग हे ओठ जे बोलले जातात ना, तर असे शब्द आई आई म्हटलं की ओठ एकदम लागत नाही, मम्मी म्हटलं की ओठ लागतात, पप्पा म्हटलं की ओठ लागतात, डॅडी म्हणजे अशासारखं चिडवण्यात येतं, पण त्यांना काय काय म्हटलं जातं हे मात्र लक्षात येत नाही. तर व्यंजनांचे प्रकार बघूया. स्पर्श व्यंजन हे झालं पहिलं. अनुनासिके परसवर्ण, कठोर व मृदू व्यंजने, अर्धस्वर अंतस्थ, उष्मे आणि घर्षक, महाप्राण व अल्पप्राण व्यंजने. बघा किती नाव आहे आणि ती काही लक्षात राहत नाही. आपण जनरली खूप बोलून जातो पण हे मात्र लक्षात, स्पर्श व्यंजने. त्यामध्ये स्पर्श व्यंजने कशास म्हणतात? तर वर्णमालेतील क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. क ख पासून, पासून म्हटल्यावर इथे झालंय, भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात, कारण फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना ती काय होतं, म्हणजे ही आपली हवा जेव्हा बाहेर आपण पाडतो बोलताना वगैरे, तर ती कुठे कुठे स्पर्श करते? जिभेला करते, आतमध्ये कंठाला करते, ताल अगदी आतल्या बाजूला करते, दाताच्या आतून करते, मागच्या बाजूला, ओठ या अवयवांना स्पर्श करते, तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. आता हे सर्व म्हणजे तोंडातल्या सगळ्या अवयवांना ते स्पर्श करतात. एखाद्या मुलाला ही जर बोथट असेल जिभेची, वरचा शेंडा, तर बोलता येत नाही, तर बऱ्याचदा असं सांगण्यात येतं की मी देखील सांगायची माझ्या विद्यार्थ्यांना की पेन्सिल घ्यायची आणि ती अशी अशी बोलताना या जिभेला अशी टच करायची, किंवा संयुग आपले संस्कृतचे श्लोक म्हणायचे, जेणेकरून बोबडेपणा कमी होईल आहे. तर वर्णमालेतील क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना म्हणतात स्पर्श व्यंजने. आपण इथे म्हटलेलं आहे आणि ऐकलेलंही आहे, सांगितलेलंही आहे. अनुनासिके परसवर्ण यामधला एकच आपण घेतलेला आहे की स्पर्श व्यंजने कसे कशाला म्हणायचं.
वर्णमालेतील क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना म्हणतात स्पर्श व्यंजने, कठोर व्यंजने अर्थ स्वर तर स्पर्श व्यंजन। अनुनासिके परसवर्ण इथे बघा, न जसा क ख ग घ न त थ द ध अंग न म, तर हे जे आहे ण अंग ण न म या वर्णांचा उच्चार नासिकेतून म्हणजे नाकातून, कारण तिथे काय होतं वाङ्मय हा जो शब्द आहे तशा आता हा आपण लिहिलेला आहे, लिहिला आहे की नाही अनुनासिके परस वर्ण आपण घेणार आहोत। न अंग न न म या वर्णांचा उच्चार नासिकेतून म्हणजे नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिके वर्ण असे म्हणतात। अनुनासिकांचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होत असेल तर त्या अनुनासिकांच्या मागील अक्षरावर अनुस्वार, अनुस्वर म्हणजे असं आपण बिंदू त्या ठिकाणी देतो तो दर्शवला, अनुस्वार देऊन तो दर्शविला जातो। जसे आता इथे गंगा हा शब्द आहे, या गंगा तर हा जो आपण न घेतलेला आहे हा आपण इथे मध्ये घेतला आहे, म्हणजे इथे गंगा हा शब्द झालेला आहे। चंचल तर इथे अंग हा जो आहे हा आपण इथे चंचलमध्ये घेतला आहे, म्हणजे इथे अनुस्वार दिला आहे। घंटा या ठिकाणी मोठा ण जो बाणाचा आहे तो लिहिलेला आहे, अनुस्वार दिलेला नाही। वसंत या ठिकाणी आपण न जो आहे तो व स न अर्धा त। कंप पुन्हा इथे म हा उच्चार आपण काय केला आहे क आणि प च्या मध्ये, पण हे लिहिताना यावर अनुस्वार दिलेला नाही, म्हणजेच न अंग ण न म या अनुनासिकांना परसवर्ण असेही म्हणतात। कठोर व मृदू व्यंजने, आपण व्यंजनांचे प्रकार बघतोय तर त्यामध्ये कठोर व मृदू व्यंजने, जे वर्ण उच्चारायला कठीण असतात त्यांना कठोर व्यंजने म्हणतात। अगदी आपण कठोर कशाला म्हणतात, कठोर कशा नाही, उच्चार करण्याला कठीण असतात त्यांना कठोर व्यंजनं म्हणतात। मग आता प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने ही कठोर आहे, ती कोणती बरं की आपण मघा बघितलं की क ख ही क ख ग घ न हे जे आहे तर क ख ही काही आहे कठोर आहे, कारण म्हणताना त्यावर आपण पाहिलं आणि मग स्रो लिहून जातं, क ख ही कठोर व्यंजन आहे। नंतर च छ ज झ असं तर त्यामध्ये च छ ही कठोर व्यंजने आहे, टच्या वर्गामधली ट ठ कठोर व्यंजने आहे, त थ द ध न तर द ध न हे स्लो होतात मृदू होतात, तर हे त थ सुरुवात काय आहे कठोर व्यंजनांची आहे, प फ ही पण कठोर व्यंजने आहे, श श स अशा कठोर व्यंजनांनाच श्वास किंवा अघोष वर्ण म्हणतात, कारण म्हणताना त्यावर प्रेशर येतात ट क ट ठ ड ड असं, तर अघोष वर्ण म्हणतात। मृदू व्यंजनांमध्ये काय आहे की ज्याचा उच्चार सौम्य कोमल म्हणजे नावातच कोमलता आहे किंवा मृदू होतो त्याला मृदू व्यंजने म्हणतात। मृदू व्यंजनांनाच नाद किंवा घोष, कारण मृदूपणे म्हटलं की त्याबद्दल एक प्रकारची नाद मयता त्यामध्ये निर्माण होते आणि म्हणून त्याला नाद किंवा घोष असे सुद्धा मृदू व्यंजनांना म्हटल्या जातं। तर आता मृदू एकतर व्यंजन आपण काय करतो पाय मोडून लिहितो, तर आता यामध्ये क ख हा कठोरमध्ये गेलेला आहे, त्याच्या पुढचं काय ग घ ण, आता पुन्हा कठोरमध्ये काय आलेलं आहे च छ दिलेलं आहे, मृदूमध्ये च छ ज झ न इथे ज पाहिजे, त्यानंतर ट ठ आहे ट ठ ड ढ ण म्हणजे
ठ नंतर जी तीन येतात ती झाली मृदुव्यंजने. नंतर त थ द ध न, तर त थ ही कठोरमध्ये आली आहे, द ध न ही मृदूमध्ये आली. प फ ही वरची जी आहे ही काय आली आहे, कठोर व्यंजनांमध्ये मोडतात आहे, तर ही ब भ म. तर एक लक्षात आलं की ही सर्व ह य र ल व ही सर्व मृदू व्यंजने आहेत. म्हणजे प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने कठोर वर्णात येतात. म्हणजे याआधी जे दोन शब्द आपण कठोरमध्ये पाहिलेले आहे ती क ख पासनं, तर याच्या आधीचे ते कशामध्ये येतात, कठोर व्यंजनामध्ये येतात. तर मृदू व्यंजनामध्ये ॲक्च्युअलच मृदुता आहे, कोमलता आहे, त्यालाच मृदू व्यंजन असं म्हणतात. तर हे उदाहरणं लक्षात घ्यायची आहे. अर्धस्वर आणि अंतस्थ, य र ल व आहे, य र ल व याची उच्चारस्थाने ई रु लु उ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखेच आहे. म्हणजे ही स्वर आहे ई रु रु उ आहे हे स्वर, आणि ही जी व्यंजन आहे य र ल व, म्हणजे या अर्धस्वर आणि अंतस्थ स्वरांच्या उच्चारांसारखीच असल्यामुळे याला काय म्हणतात, अर्धस्वर किंवा अंतस्थ. आता संधी होताना, तुम्हाला संधी माहिती आहे, मी घेणार पण आहे, तर या संधीमध्ये काय असतं. आता जसं स मास, सम अधिक आस, त्यानंतर देवालय, देव अधिक आलय, तर ही जी संधी आहे, तर संधी होताना हे जे शब्द य र ल व ई रू उ, तर या स्वरांच्या जागी व्यंजने य व र ल या व्यंजनांच्या जागी स्वरक्रमा, म्हणजे या ठिकाणी व्यंजन येऊ शकतात किंवा या व्यंजनांच्या ठिकाणी स्वर येऊ शकतात, एवढं कठीण काही नाही आहे, सोपं आहे, पण कन्फ्यूज करणार आहे. म्हणजेच अर्धस्वर आणि अंतस्थ, तर यामध्ये हे व्यंजन आले य र ल व आहे की नाही, आणि ई रु लु उ ही हे स्वर आहे. तर एक लक्षात घ्या, संधी होताना या स्वरांच्या जागी ही व्यंजनं येऊ शकतात किंवा या व्यंजनांच्या जागी स्वर येऊ शकतात. म्हणजेच काय की व्यंजनांच्या जागी स्वर सुद्धा क्रमाने येत असतात, म्हणजे स्वर आणि व्यंजनांचा जवळचा संबंध आहे, म्हणून त्याला अर्धस्वर असे म्हणतात. सेमिओल्स, आता इत्यादी हा शब्द आहे आहे, तर इति प्लस आदि, ई आहे इथला म्हणून इत्यादी, त्यानंतर सु प्लस अल्प, स्वल्प आला व इथे, पितृ प्लस अर्थ, प्रित्यर्थ इथे त्र पण घेतलेलं आहे, रु प्लस आकृती, लाकृती. रु हा क्वचित येणारा वर्ण आहे, प्रत्येक वेळेस लिहायचा नाही आहे. अत्यंत, अत्यंत म्हणताना अति अधिक अंत, अत्यंत य पण आलेला आहे, अतिच्या ठिकाणी ई पण आलेलं आहे, म्हणजे स्वर आणि व्यंजन यांच्यामध्ये जवळचा संबंध या अति अधिक अंत मधून दिसतो. अत्यंत गाईला, ई आलेला आहे हा इथे, आणि गाईला, तर याचंही काय होतं, गाय म्हणजे काऊ, आणि लिहिताना यचा ई झालेला आहे. पाऊस आहे, पाऊसात असं म्हणू का, आपण म्हणतो पावसात, म्हणजे ऊचा व झालेला आहे, लक्षात आलं, व चा ऊ आणि ऊचा व झालेला आहे. नव, नऊ नाईन, नव दिवसांची, नव दिवसांचा नवरात्र आहे, आणि नवरात्र नवरात्रींचा समूह. नव अधिक नऊ, अधिक म्हणजे नवला वच्या ठिकाणी काय आलंय, ऊ आलेलं आहे. येथे इथे, म्हणजे इथे सुद्धा बघा, आपण येथे ये ना असं म्हणतो, इथे ये ना, म्हणजे य आणि ई ही व्यंजने स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्यामध्ये येत असल्यामुळे त्यांना अंतस्थ असे म्हणतात. म्हणजे
स्पर्शही होतो आहे आतल्या अवयवांना आणि त्याचबरोबर उष्मेही त्यातून निर्माण होत आहे, म्हणून अंतस्थ्य हे दोघांच्यामध्ये येतात. आता उष्मे आणि घर्षक म्हणजे काय? घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे असे म्हणतात. आपण बोलताना बघा, काही काही वेळेस अशी गरम वाफ पण आपल्या याच्यातून, थंडीच्या वेळेसच नाही, एरवी देखील येते आणि त्या शब्दांचे घर्षण त्या ठिकाणी होते. आता श, पोटफोड्या श, श, स ही उष्मे व्यंजने आहेत. शेवट जी दिसतात ती मुखावटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे, हवा बाहेर सोडल्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो. आणि यात काय होतं की घर्षण होत असतं आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होते आणि म्हणून जसं श, श, आता हा श शाळेचा, पोटफोड्या श, स, तर हे उच्चार कसे होतात? जोरात होतात, प्रखर होतात, म्हणजे उत्पन्न काय करतात? ते उष्णता उत्पन्न करणारे आहेत. उष्मे या व्यंजनांचा समावेश कठोर वर्णांमध्ये होतो, ही लक्षात घ्या. कठोर व मृदू व्यंजने किती आहेत? कठोर व्यंजने 13 आहे, इथे मी अक्षरात लिहिलंय. तर मृदू व्यंजने 21 आहे, इथे इंग्लिशमध्येही आहे, मराठीतही आहे आणि अक्षरातही आहे. कठोर वर्ण व मृदू वर्ण एकूण किती आहेत? तर कठोर वर्ण मृदू वर्ण 13, मृदू वर्ण 37 आहेत. हे सुद्धा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासारखे प्रश्न विचारण्यात येतील. महाप्राण व अल्पप्राण व्यंजने, म्हणजे व्यंजनांचा प्रकार, स्वरांचा प्रकार, स्पर्श व्यंजने वगैरे, तर इथे बघा श, श, स यांचा उच्चारही वायूच्या घर्षणाने होतो म्हणून महाप्राण वर्ण असे म्हणतात. श शाळेचा दुरदुरत आम्ही म्हणायचो, श पोटफुड्या श असेही तोंड करायचो, तर म्हणून महाप्राण वर्ण असे म्हणतात. कशाला? श, श, स, कारण घर्षण निर्माण होत आहे म्हणून महाप्राण वर्ण. ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण. आता तुम्ही म्हणा इथे ह कसं आणला? श म्हटलं की ह, श, स, ह येतो की नाही? जे ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण म्हणतात. तर या ठिकाणी आपण बघितलं की उष्मे आणि घर्षक, तर इथे सुद्धा एक लक्षात घ्या, महाप्राण आणि उष्मे आणि घर्षक, म्हणजे ह हा जो शब्द तिथे येतो त्याला, म्हणजे उच्चारताना ह जेव्हा येतो तेव्हा ते काय आहे? महाप्राण आहे. या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. 14 वर्ण महाप्राण मानले जातात, तर उरलेले 20 जे वर्ण आहेत त्याला अल्पप्राण असे म्हणतात. 14 वर्ण हे महाप्राण आहे तर 20 वर्ण अल्पप्राण आहे. तर आता इथे महाप्राण आणि अल्पप्राण काय आहे? म्हणजे ज्या ठिकाणी ह हा उच्चार येतो, ख, घ, छ, ज असं म्हणताना ह हा आपण इथे उच्चारला जातो. साधा हिंट लक्षात घ्या की जिथे हा ह हा उच्चार घर्षण निर्माण करतो ते आहे महाप्राण, तर जिथे अ येतं तो आहे अल्पप्राण. तर बघा, ख, घ, छ, झ, ट, ठ, थ, ध, फ, ह, भ, श, श, स, ह, म्हणजे ही 14 वर्ण झाली महाप्राणाची. तर क, ख, च, ज, ट, ड, त, द, प, अ, अ येतात, म्हणजे ही झाली अल्पप्राण वर्ण. ही किती आहे? 20 आहे. यावर सुद्धा महाप्राण आणि अल्पप्राणाची वर्ण किती? 14 आहे, 20 आहे, किंवा 15-20, किंवा 16 आणि 14. तर ऑबियसली तुम्ही लिहिणार आहात 14 आणि 20 वरच ऑप्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वरांविषयी झालं, वर्णमालेही विषयी झालंय, व्यंजनाविषयी झालेलं आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डाऊट्स आले तर पहिले मॅसेज टाका आणि मग कॉल करा.